झी टी मराठी तू तेव्हा तशी एकवीस जुलैच्या भागामध्ये अनामिका निघून जाते आणि सौरभ तिच्याकडे बघत असतो तेवढ्यातच नील म्हणतो जिगर का दर्द सौरभ म्हणायला लागतो आणि म्हणतो ए जिगर का दर्द काय ए तुझा जिगर का दर्द बघ तिकडे एकटा आहे नील राधाकडे बघतो सौरभ म्हणतो अरे जा ना नील जातो म्हणतो हे राधा म्हणते हाय नील म्हणतो तू अशी एकटी उभा कायस राधा म्हणते बोर होतंय खूप नील म्हणतो का राधा म्हणते माझ्या वयाचं असं कुणी इथं बोलायला नाही ना म्हणून नील म्हणतो अगं मी पण फार तुझ्यापेक्षा मोठा नाही आहे फार फार तर एखादं दोन वर्ष राधा म्हणते आणि मी तुझ्याशी काय बोलू आपण तसे मित्र नाही आहेत ना नील म्हणतो मग कसे मित्र आहोत आपण राधा म्हणते म्हणजे मुळात आपण मित्रच नाही आहेत हे ऐकून नीला जरा वाईट वाटतं राधा म्हणते तुझ्याशी बोलायला माझ्याकडं काहीच विषय नाही आहे नील म्हणतो पण माझ्याकडं खूप विषय आहेत राधा म्हणते जसं की नील म्हणतो हां जसं की तुझा सौरभ सर आणि अनामिका मॅमबद्दल काय ठरलं राधा म्हणते अरे यार तू फक्त सतत मला तोच प्रश्न विचारत राहणार आहेस का नील म्हणतो मग तू पटकन उत्तर देऊन टाक ना म्हणजे मी पुढचे प्रश्न विचारतो राधा म्हणते त्याआधी तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे की हाच प्रश्न तू मला सतत का विचारतोस नील म्हणतो असंच राधा म्हणते असंच म्हणजे तुला जर मी हो म्हटलं तर तुझा काही यामध्ये फायदा आहे का म्हणजे तुझी लव लाईफ काही सेट होईल का नील म्हणतो होऊ शकते राधा म्हणते काही पण तुझ्या आयुष्यात एखादी मुलगी तरी असेल का रे नील म्हणतो हा आत्ता आहे पण येऊ शकते मी पण प्रेमात पडू शकतो ना राधा म्हणती हॉट टायवर आणि निघून जाते सौरभ येतो म्हणतो ओ दादा किती उतावळेपणा जरासं थांबा ना पेशन्स ठेवायला शिक माझ्यासारखा नील म्हणतो नको बाबा तुमच्याकडून शिकलो आमची पण चाळीस येईल एवढी वर्ष कोण थांबतंय सौरभ म्हणतो अरे तू हितेन तिच्या आयुष्यातून जाईपर्यंत तरी थांब राधा अनामिकाकडे जाते आणि म्हणते प्लीज घरी जाऊ दे ना खूप बोर होतंय अनामिका म्हणते बाळा आता थोड्याच वेळात केक कापूया तो खाऊया मग थोड्याशा गप्पा टप्पा होतील मग निघूया सचिन दादाला विश केलं आहे तेव्हा राधा म्हणते आल्या आल्याच प्लीज आणि अनामिकाचा पापा घेते अनामिका म्हणते जा तेवढ्यातच बोलली म्हणते नमस्कार 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 तुम्ही माझ्या शब्दाला मान देऊन आल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जरा जवळ या सगळेजण जवळ येतात आणि म्हणते आजचा उत्सव मूर्ती आहे माझा नवरा सचिन टाळ्या सगळेजण टाळ्या वाजतात सचिनला म्हणते या पण म्हणते हो हो या या सचिन जवळ येतो वल्ली म्हणते तसं तर कुणी पहिल्या पगाराची पार्टी करत नाही पण सचिनला ती मिळाली त्यांनी ती टिकवली आणि तुम्ही सगळे आपल्या घरात तिला आहात ना म्हणून तोंडाला हात लावतील म्हणते आज त्याला पहिला पगार मिळालेला आहे सत्तर हजार रुपये म्हणजे आता आम्ही केक कापणार आहोत म्हणजे सचिन कापणार आहोत सचिन आपा म्हणते हा हा केक कापा केक सचिन केक कापायला लागतो तेवढ्याच रिया मॅडम येते आणि वल्लीचं लक्ष तिच्याकडं जातं वल्ली म्हणते रिया मॅडम सचिनवर बघतो रिया मॅडम सचिनकडं बघत आत येते वल्ली म्हणते हे जिथले मॅनेजर आहेत ना तिथले ह्या बॉस रिया मॅडम आणि त्यांना म्हणते बरं झालं आम्ही आत्ता केकच कापत होतो या ना आणि सचिनला म्हणते अच्छा म्हणजे तुम्ही बोलवलं वाटतं यांना सचिन जरासा घाबरतो रिया मॅडम म्हणते तो काय मला बोलवणार मी स्वतःहून आले इथे ॲक्च्युली यावं लागलं कारण कसं आहे ना तुमच्यासारख्या लोकांना जरा काही मदत केला गैरफायदा घ्यायला जास्त वाट बघत नाही सचिन सुरी ठेवतो हो म्हणतो मॅडम वल्ली म्हणते हे काय बोलतात ह्या या सचिन म्हणतो एक एक मिनटं जवळ जातो म्हणतो मॅडम काय झालं रिया मॅडम म्हणते हे तू मला विचारतोस आणि कुठल्या तोंडाने विचारतोस सचिन सचिन म्हणतो मला खरंच कळत नाही नक्की काय झालंय रिया मॅडम म्हणते मी तुला दुपारी चेक दिला होता ते तरी आठवतं का सचिन म्हणतो हां चेक आहे ना रिया म्हणते अमाऊंट किती होती सचिन म्हणतो सत्तर हजार रुपये वल्लीला काय चाललं तेच कळत नाही रिया मॅडम पुन्हा म्हणते किती होती सचिन म्हणतो सत्तर हजार रुपये ती म्हणते तो चेक परत दे मला सचिन वल्ली पुढे येते म्हणते एक 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 मिनिट रिया मॅडम अहो त्यांच्या हक्काचे पैसे त्यांचा पगार आहे तो तुम्ही परत काय मागताय सचिन म्हणतो वल्ली तू शांत बस आणि आज जायला लागतो वल्ली वडतेन म्हणते शांत काय तुझे कष्टाचे पैसे आहेत ते ही परत काय मागतीये नाही देणार चेक तेवढा सौरभ पुढे येतो आणि म्हणतो वल्ली आणि रियाकडे येतो म्हणतो हाय मला सांगताल काय झालं का ते रिया म्हणते सौरभ पटवर्धनचा भाऊ मला वाटलं होतं की तुमच्यासारखा तुमचा भाऊ पण प्रामाणिक असेल हो तुमच्या भावासाठी तुम्हाला अभिमान वाटतं हे बघून मला खूप बरं वाटलं होतं पण तो असा खालच्या थराला जाईल असं मला नव्हतं वाटलं सौरभ म्हणतो नक्की काय झालं मॅडम रिया म्हणते तुम्हाला आहे मी माझ्या एथिक्समध्ये बसणाऱ्या गोष्टी करत नाही मी माझे तत्व सोडत नाही तुमच्या भावासाठी पहिल्यांदा नियम काय वाकवले त्यांनी त्याचा गैरफायदा घेतला हो ओली म्हणतो ओ काय 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 बोलताय तुम्ही हे बघा मला मान्य आहे की तुम्ही सचिनचे बॉस आहात म्हणून पण तुम्ही असे आरोप नाही करू शकत सचिनवर त्यांनी काहीच केलेलं नाही आहे सौरव म्हणतो वल्ली एक मिनिट आधी आपण काय झालं हा विषय समजून घेऊया का इकडे सचिन गादीखाली चेक बघतो पण त्याला कुठही चेक सापडत नाही तो घाबरून सगळीकडे शोधायला लागतो सचिन बाहेर येतो आणि घाबरून मॅडम मॅडमसमोर उभा राहतो ओल्ली म्हणते सचिन हे काय बोलतायत रिया मॅडम म्हणते चेक देतोय सचिन काय झालं चेक आहेच म्हटलं होता ना मग देतो चेक सचिन म्हणतो चेक आहे पण सापडत नाही आहे रिया मॅडम म्हणते सापडत नाही तुला सत्तर हजाराचा चेक तुला सांभाळून ठेवता येत नाही का, का सांभाळून ठेवायचा नव्हता सचिन म्हणतो सापडत नाही आहे रिया मॅडम म्हणते माझ्याशी खोटं बोलून तुला चेक भरायचा होता ना सचिन म्हणतो असं काही नाही रे मॅडम म्हणते अच्छा मग चेक कसा वाटला सचिन चेक वाटला आहे कंपनीच्या अकाउंटमधून तू सत्तर हजार रुपये काढून घेतलेत मी विश्वास टाकला होता सचिन तुझ्यावर मला वाटलं घरी बसायला नको म्हणून अशी नोकरी करणारा किती प्रामाणिक असेल याला कामावर किती प्रेम असेल पण नाही पैसा दिसल्यावर तू तु तुझी लायकी दाखवली वल्ली मोठ्याने ओरडते ए, ए माझ्या नवऱ्याची लायकी काढतेस तोंड सांभाळून बोला माझ्यासमोर पहिलेच सांगते फुकट काम केलं नाही त्यांनी पैसे घेतले धक्काचे पगार आहे तो त्याचा तू बॉस असेल त्याची पण तो पण मॅनेजर आहे त्यावर रिया मॅडम हसायला लागते वल्ली म्हणते अरे ही आहे तरी रिया मॅडम जोरदार हसते आणि म्हणते मॅनेजर हो का वल्ली म्हणते हो सचिनला म्हणते मॅनेजर आहेस का तू तू बोलतोस का मी बोलू तुझा नवरा पिऊन आहे शिपाई सगळे तोंडाला हात लावतात शिपाईची नोकरी करतोय आणि शिपाईला सत्तर हजार पगार असणं शक्यच नाही सचिनकडं बघते म्हणते बरोबर ना सर्व म्हणतो मॅडम मला असं वाटतं की काहीतरी कन्फ्युजन आहे काहीतरी गैरसमज झाला रिया मॅडम म्हणते सेम मला पण असंच वाटलं होतं पण पैसे डेबिट झाले त्याची एंट्री आहे माझ्याकडं हे बघा पटवर्धन मला याच्यात काहीतरी इंटरेस्ट नाही पण हा पगाराचा चेक घ्यायला जेव्हा केबिनमध्ये आला आणि झालेला प्रकार रिया मॅडम सा सगळ्यांना सांगते मिस्टर पटवर्धन तुम्हाला बघून मी काही लिगल ॲक्शन घेत नाही आहे नाहीतर याला सोडलं नसतं मी सगळ्यांकडे बघते आणि म्हणते सांभाळा तुमच्या भावाला वल्ली आतमध्ये जाते सचिनचे बॅग बघते तर त्याच्यात पिऊनचे कपडे असतात वल्ली रागाने बाहेर येते तेवढ्यातच माई मावशी म्हणतात सचू का तू खोटं बोललास वल्ली कपडे दाखवतेन म्हणते हे कुठल्या तोंडाने सांगताल की साहेब लोकांची गोष्टी खरखटी काढतात वल्ली सचिनला नको ते बोलते सौरभकडं जाते आणि जाब विचारते की तुमच्या अशा भावावरून मी संसार करायचाच कसा तुम्ही म्हणता ना की वल्ली खोटं बोलू नको आता याने खोटं बोललं तुम्ही याला काय शिक्षा करणार माई मावशीलाही जाब विचारते सचिनला एवढं वाईट वाटतं की तो सगळ्यांकडं जाऊन हात जोडून काही न बोलता माफी मागत असतो सगळ्यांना सचिनबद्दल खूप वाईट वाटतं तर तुम्हाला काय वाटतं समाजात छोटं काम करणं कमीपणाचं आहे का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा न्यू व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद